मेट्रोसाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचं पाहायला मिळालं आहे. मुठा नदी खालून पुणे मेट्रो धावली आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या मार्गावर चाचणी करण्यात आली. पुणे मेट्रोनं यशस्वीपणे ही चाचणी पूर्ण केली आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य, एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ सध्या झी 24 तासवर आपण बघतोय. सोमवारी सकाळी 10:58 या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. बुधवार पेठ स्थानक आणि मंडई स्थानकात पार करून मेट्रो ट्रेन 11:59 स्वारगेट भूमिगत स्थानक इथं पोहोचली आहे. या चाचणीसाठी 1 तास वेळ लागला. चाचणी दरम्यान मेट्रोचा वेग ताशी 7.5 किलोमीटर इतका ठेवण्यात आला होता. ही चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. 3.64 किलोमीटर मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या चाचणी मार्गावर, सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणं ही पुणे शहरात होणारी ऐतिहासिक घटना आहे. पुणे मेट्रोचं 98% काम पूर्ण झालंय. आजची चाचणी या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा बनण्यात येते. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अधिक आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, एक ऐतिहासिक क्षण ठरलाय पुणेकरांसाठी, पुणे मेट्रोसाठी. पुणेकरांसाठी सगळ्यात महत्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक म्हटला जाणारा असा हा टप्पा आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरती पुणे मेट्रो धावत असताना, सिव्हिल कोर्ट पासून स्वारगेट पर्यंत जात असताना भूमिगत मार्गाचा अवलंब करावा लागतो आणि या भूमिगत मार्गातून आज मेट्रो धावली आहे. या मेट्रोची चाचणी यशस्वीपणे पार पडलेली आहे. खरोखर गेले अनेक महिन्यांपासून जे काम सुरू होतं त्यातला सगळ्यात अवघड असा टप्पा मानला जात होता, कारण उत्खनन आणि स्वारगेट पर्यंत पोहोचणं हे अनेक अडचणींना सामोरं जात हे काम करावं लागणार होतं आणि आज काम हे पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे पुणेकरांची उत्सुकता ही शमलेली असतानाच पुणेकरांसाठी वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एक अशी बातमी या ठिकाणी मिळालेली आहे. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.